नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो पोलीस शिपाई मैदानी चाचणीचा जो काही कट ऑफ आहे तर तो जाहीर झाला आहे त्या कट ऑफ विषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कोणकोणत्या प्रवर्गाचा किती कट ऑफ लागलेला आहे पोलीस शिपाई पंसंदर्भाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शॉपपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून कर घ्या कर म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही तर बघा पोलीस शिपाईचा मैदानी चाचण्याचा जो काही कट ऑफ आहे तो पाहणार होतो त्या अगोदर एक महत्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ज्युरठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअप अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर तुम्हाला विभाग भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती पोलीस भरती वणीबाग भरती म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या काही सरळसेवेच्या भरती प्रक्रिया निघत असतात त्या भरती संदर्भात येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात नवनवीन जाहिराती निघत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्याण्णव छप्पन्न सत्तर अठ्याण्णव झिरो आठ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या सेव्ह करा व्हॉट्सअपर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे किंवा मग हा व्हिडिओ तेच थांबा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप हा मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे आता आपण पोलीस शिपाई पदांची जी काही मैदानी चाचणीचा कट ऑफ जाहीर झालेला आहे त्याची संपूर्ण माहिती कॅटेगरी वाईज या ठिकाणी कट ऑफ पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षेसाठी जी काही निवड करण्यात आलेली उमेदवार आहेत त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा ह्या यादीमध्ये संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कोणकोणत्या प्रवर्गाची किती ह्या ठिकाणी यादी असणार आहे तर पाहू शकतो बघा ओपन जनरल जे काही ओपनचे जनरलचे उमेदवार आहेत तर त्यांचा जो काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत तर बघा ओपन जनरलचा प्रवर्गाचा जो काही कटॉप आहे तर तो एकूण जर आपण ह्या ठिकाणी पाहिला तर बघा तो संपूर्ण जो काही कट ऑफ आहे जनरलमधून ओपनचा तर तो ह्या ठिकाणी लागलेला आहे मित्र त्र्याण्णव छत्तीसचा बघा पाहू शकता बघा छत्तीसचा तो जो काही कट ऑफ आहे तर तो लागलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ओपनचा जनरलचा जो काही कट ऑफ आहे तर तो बघा लागलेला आहे छत्तीसचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढे पाहू शकता बघा ओपन वुमेनसाठी ज्या ज्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी ओपन वुमेनसाठी अर्ज केलेला होता तर त्यांचा जो काही कट ऑफ आहे तर तो ह्या ठिकाणी लागलेला आहे बघा बत्तीसचा तो कट ऑफ या ठिकाणी ओपनच्या वुमनचा लागलेला आहे त्यानंतर ओपन स्पोर्ट्समॅनसाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांचा कट ऑफ जो आहे तो ह्या ठिकाणी बघा पाहू शकता बत्तीसचा लागलेला आहे Dan terdapat open PAP. यासाठीचा जो काही कट ऑफ आहे तर तो आहे चौतीस त्यानंतर पुढे पाहू शकता बघा ओपन एक्स सर्व्हिसमॅनसाठीचा कट ऑफ असणार आहे तीस एकूण तीसचा जो काही कट ऑफ आहे तो ओपन एक्स सर्व्हिसमॅनचा या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर बघा एस सी प्रवर्गासाठीचा जो काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा एस सीसाठी जे काही उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत तर त्या उमेदवारांचा या ठिकाणी पंचवीस कट ऑफ लागलेला आहे एस सीसाठीचा भंडारा जिल्ह्यासाठीचा त्यानंतर एस टी प्रवर्गासाठीचा जर आपण पाहिलं तर लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले एस टी प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहेत तर त्यांचा एकूण कट ऑफ ह्या ठिकाणी लागला आहे बघा पंचवीस चा एस टीसाठी एस सीसाठी पंचवीस एन टी डीसाठी जर आपण पाहिलं तर एन टी डीसाठीचा कट ऑप आहे चौतीसचा ठीक आहे नंतर एस बी सी या प्रवर्गासाठीचा जो काही कटॉप असणार आहे तर तो एकूण आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बत्तीसचा कटॉप या ठिकाणी एस बी सी प्रवर्गाचा लागलेला आहे त्यानंतर ओबीसी या प्रवर्गासाठीचा जो काही कट ऑप असणार आहे तर तो बघा एकूण आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत संपूर्ण लेखी परीक्षेसाठी जे काही पात्र उमेदवार ठरलेले आहेत तर त्यांचा ओबीसी प्रवर्गाचा जो काही कट ऑप आहे तर तो ह्या ठिकाणी आपण पाहत तर पाहू शकता बघा ओबीसी प्रवर्गाचा जो काही जनरलचा कट ऑप आहे तो ट्वेंटी एट म्हणजेच अठ्ठावीसचा आहे त्यानंतर ओबीसी फिमेलसाठीचा साथ जो काही ऑफ आहे तर तो ह्या ठिकाणी पंचवीसचा आहे पाहू शकता त्यानंतर ई डब्ल्यू एस प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असणार आहे तर तो एकूण आपण ह्या ठिकाणी जर पाहिला तर लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यानुसार पंचवीसचा कट ऑफ ईडब्ल्यू एसचा लागलेला आहे तर बघा संपूर्ण प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने शिपाई पदासाठीचा जो काही कट ऑफ आहे तो लागत आहे आणि अशाच पद्धतीचा कट ऑफ जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लागण्याची जी काही शक्यता आहे फक्त मुंबई जिल्ह्यासाठीचा जो काही कट ऑफ आहे तो हाय राहण्याची शक्यता आहे कारण त्या ठिकाणी उमेदवार जास्त आहेत आणि अर्ज सुद्धा जास्त प्रमाणात आलेले आहेत तर त्यामुळे तो कट ऑफ जे आहे तो हर राहण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याची जर कट ऑफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ जो आहे तो उपलब्ध करून दिला जाईल अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद